ओम नमो नारायणा। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वांना वसंत पंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। वसंत पंचमीचा महापर्व, विद्येची देवता माता सरस्वतीची पूजा आराधना त्यांना प्रसन्न करण्याचा दिवस। या दिवशी विद्यार्थ्यांनी माता सरस्वतीची पूजा आराधना नक्की करावी। मित्रांनो, माता सरस्वतीने या वसंत पंचमीच्या दिवशी प्रकट होऊन समस्त जगाला विद्या व स्वर आशीर्वाद प्रदान केला होता। त्याचमुळे या वसंतपंचमीच्या दिवशी माता सरस्वतीचे विधिविधानपूर्वक पूजन आराधना केली जाते। मित्रांनो, ही वसंतपंचमी 2021 16 फेब्रुवारी रोजी आली आहे। या दिवशी माता सरस्वतीचा कृपाशीर्वाद प्राप्तीसाठी, सर्वांना यशबुद्धी प्राप्तीसाठी सर्वांनी माता सरस्वतीचे विधिवत पूजन नक्की करावे। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माता सरस्वतीचे विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन कसे करावे त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तसेच या पूजनासाठी काय सामग्री लागणार आहे, सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजा कशी करावी त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण पूजा व्यवस्थित समजणार आहे। चला मग सुरू करूया। तर या दिवशी आपण तसे तर दररोजच लवकर ब्रह्ममुहूर्तावरच उठलं पाहिजे, परंतु या दिवशी आपण प्रातःकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानादी नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे। मित्रांनो, सध्या माघ मास सुरू आहे आणि या माघ मासमध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे खूप शुभ फळ मिळत असतात। परंतु पवित्र नदीमध्ये जरी स्नान करणे शक्य नाही झाले, तरी आजच्या या दिवशी आपण लवकर उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून देखील आपण ते स्नान केले असता आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ लाभत असतात। त्यामुळे या दिवशी गंगाजल टाकून स्नान नक्की करायचं आहे। सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर पूजेसाठी आवश्यक सामग्री घ्यायची आहे, त्यामध्ये हळद, कुंकू, तांदूळ, चंदन, धूप, दीप, कापूर, दिवा, नारळ, फळ, फूल, गंगाजल, पाणी, कलश, चमचा, पेन, पुस्तक, आपली जी अध्ययन सामग्री असेल ती संपूर्ण सामग्री देखील आपण पूजेमध्ये घ्यायची आहे। तसेच माता सरस्वतीचा फोटो असेल अथवा मूर्ती असेल ते देखील आपण पूजेमध्ये मांडायची आहे। ही सामग्री घेतल्यानंतर सर्वात अगोदर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यावर पाठ ठेवायचा आहे, पाठावर स्वच्छ वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यावर माता सरस्वतीची मूर्ती असेल अथवा फोटो असेल तो स्थापित करायचं आहे आणि माता सरस्वतीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। सरस्वती मातेसमोर आपले अध्ययन सामग्री असेल, त्याच्यामध्ये पेन, पुस्तक, आपलं दप्तर असेल ते देखील आपण ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये 3 वेळा जल घेऊन आचमन करायचं आहे, ते जल आपण प्यायचं आहे। पहिल्या वेळेस हातामध्ये जल घेऊन म्हणायचं आहे ओम केशवाय नमः, ते जल ग्रहण करायचं आहे। दुसऱ्या वेळेस हातामध्ये जल घेऊन ओम नारायणाय नमः म्हणून जल ग्रहण करायचं आहे। तिसऱ्या वेळेस ओम माधवाय नमः म्हणून ते जल ग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी हातामध्ये जल घेऊन ओम गोविंदाय नमः म्हणून ते जल जमिनीवर सोडून द्यायचं आहे। त्यानंतर एक फूल घ्यायचं आहे, आपल्या पूजामध्ये आणलेलं एक फूल घ्यायचं आहे, ते फूल गंगाजलमध्ये बुडवायचं आहे। ते गंगाजलमध्ये बुडवल्यानंतर ते फूलचं जे पाणी आहे ते पूजेवर शिंपडायचं आहे, आपल्या स्वतःवर देखील ते पाणी शिंपडायचं आहे, गंगाजल शिंपडायचं आहे आणि शिंपडत असताना म्हणायचं आहे ओम विष्णू देवाय नमः म्हणून हे जल शिंपडायचं आहे। त्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबियांना टिळा लावून घ्यायचं आहे अगोदर व पूजा आसनावर पुन्हा बसून घ्यायचं आहे। त्यानंतर एक फूल हातामध्ये घेऊन ते चंदनामध्ये व त्यानंतर तांदळामध्ये बुडवायचं आहे व श्रीहरी विष्णू व श्रीगणेशाचे नामस्मरण करून ते फूल सरस्वतीसमोर अर्पण करायचं आहे। त्यानंतर हातात जल, फूल व तांदूळ घेऊन आजच्या या पूजेचा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प करत असताना आपल्याला म्हणायचं आहे हे भगवान श्री हरिनारायण, आज मी आपलं स्वतःचं नाव व गोत्र म्हणायचं आहे, आपल्याला जर गोत्र माहीत नसेल तर आपलं काश्यप गोत्र म्हणायचं आहे व प्रार्थना करायची आहे की मी माता सरस्वतीला प्रसन्न करण्याहेतू व विद्या बुद्धी आणि यश प्राप्तीसाठी वसंत पंचमी निमित्त माता सरस्वतीचे पूजन करणार आहे, ते निर्विघ्न संपन्न होऊ दे असे बोलून हातातील फूल, जल, अक्षता सरस्वती मातेसमोर अर्पण करायचं आहे। त्यानंतर पुन्हा एक फूल चंदन व तांदळामध्ये बुडवून सरस्वती मातेसमोर लावलेल्या दिव्याला अर्पण करायचं आहे व दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या जीवनामध्ये
ज्ञानरूपी प्रकाश उजळू दे अशा प्रकारची प्रार्थना दिव्याला हात जोडून करायची आहे. त्यानंतर पुन्हा एक फूल घ्यायचं आहे आणि जे गंगाजल आहे ते फूल त्या गंगाजलमध्ये बुडवायचं आहे. आपल्याला माता सरस्वतीला स्नान घालायचं आहे त्यामुळे ते फूल घेऊन गंगाजलमध्ये बुडवायचं आहे व ते गंगाजल माता सरस्वतीच्या फोटोवर अथवा मूर्तीवर सातत्याने शिंपडायचं आहे. कारण की आपल्याला माता सरस्वतीला स्नान घालायचं आहे आणि शिंपडत असताना ओम माता सरस्वती देवे नमः अशा नामाचा जप करायचा आहे आणि त्या मा सरस्वती मातेला आपल्याला स्नान घालत वेळेस हा मंत्र जप करायचा आहे. ओम माता सरस्वती देवे नमः जप करून स्नान घालावे. त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपण कापूस घ्यायचा आहे आणि त्या कापसाने जे स्नान घातलेलं पाणी आहे ते फोटो आहे तो पुसायचा आहे त्या कापसाने व स्वच्छ केल्यानंतर माता सरस्वतीला चंदन तांदूळ लावायचं आहे व पुन्हा एक माता सरस्वतीला फूल अर्पण करायचं आहे व आपण जो हार बनवलेला आहे तो हार देखील माता सरस्वतीच्या फोटोला अथवा मूर्तीला घालायचा आहे. त्यानंतर माता सरस्वतीला धूप दाखवायचा आहे. ओम माता सरस्वती देवे नमः म्हणून धूप दाखवायचा आहे ओवाळायचा आहे. त्यानंतर आपण माता सरस्वतीच्या साठी आणलेला जो नैवेद्य आहे तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्या अगोदर आपण जे नैवेद्यासाठी फळं आणलेली आहेत किंवा घरी बनवलेला गोडधोड नैवेद्य असेल तो एका ताटामध्ये घ्यायचा आहे त्यावर एक फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर हातात गंगाजल घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी त्या ताटाभोवती नैवेद्याच्या ताटाभोवती फिरवायचं आहे. असं आपल्याला 5 वेळेस ते फिरवायचं आहे आणि त्यावेळेस 5 वेळेस आपल्याला म्हणायचं आहे ओम माता सरस्वती देवे नमः ओम माता सरस्वती देवे नमः असे 5 वेळेस जल आपल्याला त्या ताटाभोवती नैवेद्याच्या ताटाभोवती फिरवायचं आहे व जल ते पाण्यावर जमिनीवर सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या पूजेमध्ये आपण जे नारळ आणलेलं होतं ते नारळ देखील आपल्याला देवीला फोडायचं आहे व ते प्रसाद स्वरूप नैवेद्य स्वरूप त्या ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे व माता सरस्वतीला हात जोडून प्रार्थना करावी की हे माता सरस्वती हे अमृतरूप नारळाचे नैवेद्य स्वरूप आपण ग्रहण करायचं आहे आणि आम्हाला स्वररूपी ज्ञान विद्या प्रदान करा. तसेच आपले अध्ययन सामग्रीला देखील आपण जी माता सरस्वतीसमोर आपली अध्ययन सामग्री ठेवलेली आहे पेन वही दप्तर असेल तर त्याचं त्यावर देखील आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि फूल अर्पण करत असताना आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे या कुंदे तुतुचार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा ज्योतिशंकर प्रभुतिवी दैवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. असं म्हणून त्या आपल्या हातातील जे फूल आहे ते आपल्या अध्ययन सामग्रीवर पेन असेल वही असेल त्यावर अर्पण करायचं आहे व हात जोडून पुन्हा प्रार्थना करावी. त्यानंतर सहकुटुंब माता सरस्वतीची आरती करावी व प्रसाद ग्रहण करावा. अशा प्रकारे या वसंत पंचमी निमित्त आपण माता सरस्वतीची पूजा आराधना नक्की करावी. माता सरस्वती आपणास यश बुद्धी देवो अशी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय माता दी. धन्यवाद.